वेलकम टू GDC, तुमचं स्वागत आहे बुक इन्फो या सदरात. बुक इन्फोमध्ये आपण नवनवीन पुस्तकांची माहिती घेत असतो, शिवाय जुन्या पुस्तकांचीही माहिती आपण नवीन विद्यार्थ्यांसाठी घेऊन येत असतो, जेणेकरून पुस्तकांच्या रूपात काय काय संसाधने उपलब्ध आहेत हे महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातल्या प्रत्येक विद्यार्थ्यापर्यंत पोचावी असा या आपल्या सदराचा उद्देश आहे. तर आपण आता पुस्तकाची माहिती घेऊया. तर हे आहे या पुस्तकाचं मुखपृष्ठ आणि यांचे लेखक मच्छिंदर अशोक ताके आणि अमोल तुकाराम ताके. या लेखकांनी हे पुस्तक लिहिलेलं आहे आणि यांचे मार्गदर्शक ज्ञानेश्वर पाटील सर आहेत आणि हे प्रकाशित केलेलं आहे गुरुकुल प्रबोधनी पुणे हे प्रकाशन आहे. तर आपण बघूया की अनुक्रमणिकेचं महत्त्व, जसं कॉन्स्टिट्यूशनमध्ये प्रियांबलचं महत्त्व असते तसंच कोणत्याही पुस्तकामध्ये अनुक्रमणिकेचं महत्त्व असते. तर तुम्ही बघू शकता प्रत्येक जो घटक आहे तो व्यवस्थितरित्या मांडलेला आहे, त्याला व्हिज्युअलाइज केलेला आहे आणि या अनुक्रमणिकेमध्ये तुम्हाला तुमचा जो काही अभ्यासक्रम आहे तो इथे सगळा दिसून येतोय. तर यामध्ये एकूण 17 घटक दिलेले आहेत. आपण बघूया महाराष्ट्राचा राजकीय व प्रशासकीय भूगोल, महाराष्ट्राचा प्राकृतिक भूगोल, भूगर्भ रचना, नदी प्रणाली व जलसंसाधने, हवामान, वने व वन्यजीवन, मृदा, कृषी, खनिजे व ऊर्जा संसाधने, उद्योग, वाहतूक व दळणवळण, महाराष्ट्र, पर्यटन, स्थलांतर, वस्ती, भूगोल, मानवी भूगोल, लोकसंख्या, महाराष्ट्र जिल्ह्यावर जे संक्षिप्त माहिती दिलेली आहे तीसुद्धा माहिती या पुस्तकामध्ये दिलेली आहे. या पुस्तकाची वैशिष्ट्ये काय आहे ते आपण बघूया. तत्पूर्वी तुम्हाला बघायला मिळते की बऱ्याच साऱ्या अधिकारी वर्गांनी या पुस्तकांचे वैशिष्ट्यांचे वर्णन केलेले दिसते. तर पुढे पुस्तकांची वैशिष्ट्ये आपण बघूया. यामध्ये कोणत्याही शास्त्राची पुस्तके जेव्हा असतात तर शास्त्रांची पुस्तके ही रंगीत असायलाच पाहिजे आणि तसंच हे पुस्तक रंगीत स्वरूपात आहे. आपल्या MPSC च्या वस्तुनिष्ठ प्रश्नांना अनुसरून या पुस्तकात संक्षिप्त स्वरूपात अत्यंत परिपूर्ण माहिती लेखकाने दिलेली आहे. रंगीत स्वरूपामध्ये ग्राफ, नकाशे जे दिलेले आहेत ते सुटसुटीत इथे दिलेले आहेत. त्यानंतर प्रत्येक जिल्ह्याची माहिती, एक माहिती ही ग्राफ्समध्ये दिलेली आहे, नकाशामध्ये दिलेली आहे. तुम्ही बघितलं तर चार्ट पण तुम्हाला दिसतील. तर अशा पद्धतीने या पुस्तकाचे वैशिष्ट्य आहे. आणि काही विभाग जे आहेत जसं कोकण, मराठवाडा, त्याच्यानंतर नाशिक आलं, असे वेगवेगळे विभाग वेगवेगळ्या स्वरूपामध्ये नकाशात चार्टमध्ये असे दिलेले आहेत. त्यानंतर आपण जर काही विद्यार्थी हे जर इंजिनिअरिंग बॅकग्राऊंडमध्ये असतील तर त्याच्यामध्ये त्यांना मराठी शब्द हे लवकर अवगत नाहीत तर त्याच्यासाठी पण मराठी शब्द, इंग्रजी शब्द या दोन्हीच्या शब्दांचा इथे समावेश केलेला आहे. तर इथे बघा, परत मॅप आणि चार्ट ह्या दोन्हीही सोबत तुम्हाला माहिती दिलेली आहे, परिपूर्ण माहिती, प्रत्येक विषय प्रत्येक घटकाची परिपूर्ण माहिती आणि नकाशा थ्रू इथे दिलेली आहे. परत रंगीत स्वरूपामध्ये काही घाट असतील, टेकड्या असतील, पठार आहे किंवा डोंगररांग आहेत ह्या वेगवेगळ्या स्वरूपामध्ये इथे मांडण्याचा प्रयत्न केला. परत काही क्रम आहे, काही ट्रिक्स दिलेल्या आहेत इथे, काही ट्रिक त्या ट्रिकसुद्धा तुम्ही वापरू शकता, त्याचा तुम्हाला उपयोग होईल. त्यानंतर जे काही पठार आहे त्या पठाराला वेगळ्या कलरनी सुद्धा डिझाईन केलं, जेणेकरून आपल्याला लक्षात राहणं ते सोपं जाईल. पुढे काही प्रमुख घाट आहेत, ते कशा पद्धतीचे घाट आहेत, कोण्या जिल्ह्यात आहेत, कोणत्या तालुक्यात आहेत, असे व्यवस्थित माहिती इथे दिलेली आहे. त्याच्यानंतर उत्तरेकडून दक्षिणेकडे जो क्रम आहे तो सुद्धा इथे दिलेला आहे, त्याची ट्रिक दिलेली आहे, याचा फायदा तुम्हाला होईल. आपण जर बघितलं तर 6 घटक एकाच नकाशामध्ये इथं मांडण्याचा प्रयत्न केला. त्याच्यामध्ये व्याघ्र प्रकल्प आहे, पक्षी अभयारण्य आहे, राष्ट्रीय उद्यान आहे, राखीव संवर्धन आहे, वन्यप्राणी अभयारण्य आहे,
गेम रिझर्व आहे, अशा सहा हे जे घटक आहेत तुम्हाला एका नकाशामध्ये देऊ केले, जेणेकरून तुम्ही बघून जिल्ह्यावाईज तुम्ही लक्षात ठेवू शकता. तर या पुस्तकाची तुम्हाला या पुस्तकाबद्दल अधिक माहितीसाठी तुम्ही पुस्तका इथे दिलेला जो नंबर आहे त्यावरती कॉल करून किंवा ज्ञानेश्वर पाटीलजी अकॅडमी आहे गुरुकुल प्रबोधनी पुणे इथे कॉल करू शकता आणि या पुस्तकाची मागणी करू शकता. याबद्दल अधिक माहितीसाठी किंवा काही प्रश्न असतील तर तुम्ही कमेंट सेक्शनमध्ये सांगू शकता, आम्ही त्याला नक्कीच उत्तर देण्याचा प्रयत्न करू. धन्यवाद.